महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळेल. नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला मी उकडीचे मोदक बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे तांदळाचं पीठ आहे बघा, एक वाटी, थोडंसं दूध आहे, पाणी आहे. ह्या वाटीच्याच मापाने एक वाटी पाणी घेतलेलं आहे. गूळ आहे, की ओलं खोबरं आहे खिसून घेतलेलं आहे. तूप आहे, वेलची जायफळ पूड आहे, थोडीशी साखर आहे, बादाम काजू घेतलेले आहेत बघा, हे थोडंसं मीठ आहे. तर आता पहिले आपण उकड करून घेऊया. मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी टाकायचं, चांगलं उकळून द्यायचं. त्याच्यामध्ये तूप, अर्धा चमचा मी तूप टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी बघा साखर टाकायची आणि थोडंसं दूध टाकायचं. पाणी बघा आता गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पीठ सोडायचं, थोडं थोडं सोडायचं, एकदम सोडायचं नाही. हे बघा आता थोडं चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा आता हे पूर्ण हे करून घेतलेलं आहे. आता ह्याला मी एक 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवते. आता बघा आपण मोदकात भरायसाठी सारण बनवूया. तर त्यासाठी गूळ आहे, एक नारळ आहे तो घेतलेला, हा 50 ग्रॅम गूळ आहे. हे बघा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप, हे चांगलं हलवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बघा हा एक नारळ आहे अक्का, मी खिसून घेतलेला आहे. त्यासाठी ते 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता हे चांगलं बघा पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकसारखं हलवायचं. हे बघा आता हे असं चांगलं हलवून घ्यायचं की पूर्ण गूळ त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडीशी साखर पण टाकणार आहे, एक चमचा साखर. थोडंसं मीठ, एक चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा वेलची जायफळ पूड. आता हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. ह्याच्यामध्ये बदाम काजूचे तुकडे केलेले आहेत बघा, बदाम काजू आहे, पिस्ता आहे, थोडंसं मनुके आहेत. आता हे सगळं ना चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा आता हे चांगलं भाजून घेतलेलं आहे, ह्यात सगळं साहित्य टाकलेलं आहे. आता हे मी काढून घेते. हे बघा आता हे उकड बनवलेली आहे, हे मी काढून घेते. अजून ही गरम आहे बघा. हे बघा आता हे मी काढून घेतलेली आहे. आता ही गरम गरमच मळायची, थंड होऊन नाही द्यायची. हे बघा आता अशा पद्धतीनं मळून घ्यायचं पूर्ण पीठ. बघा आता हे चांगलं मी मळून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी बनवून दाखवते. हे बघा आता ह्याला घेताना थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं चांगलं मळून घ्यायचं हातावर. पहिलं पीठ मळलेलं असते तरी सुद्धा जरा असं हे करून घ्यायचं. हे बघा असं थोडं पाण्याचा हात, तुपाचा हात घ्यायचा आणि असं मध्ये खड्डा करून सगळ्या बाजून असं दाबत 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 आणायचं.
असं चांगली वाटी गोल झाली पाहिजे. हे जे हे बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सगळे. हे बघा असं अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत सगळे. तर ह्या चाळणीला बघा असं थोडं तेल लावायचं आणि मी हे टोप ठेवलेलं आहे बघा. एक ग्लास पाणी ओतलेलं आहे त्याच्यावर हे ठेवून जास्त भरायचे नाही आहेत, थोडे थोडे सशे ठेवायचे म्हणजे चांगले वापरतात. हे बघा असं पॅक झाकण ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं चांगले शिजून द्यायचे. हे बघा आता हे झालेलं आहे, मी गॅस बंद करते. जर तुम्हाला ही जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.